विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आमदारांची मतं फुटली. काँग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं. हा विषय काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे आता दिल्लीतील नेत्यांकडून क्रॉस वोटिंग केलेल्या आमदारांवर कारवाई केली जाणार आहे. शिवाय यावरून आता आमदार आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात चांगली झुंबण्याची चिन्ह आहे. कारण ज्या आमदारांवर क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप केला जातोय त्यामध्ये एक आमदार असे आहेत ज्यांनी पक्षाने दिलेल्या सूचनांनुसार मतदान केलं पण त्यांच्यावरही क्रॉस वोटिंग केल्याप्रकरणी कारवाई केली जाणार असल्याचा दावा हे आमदार स्वतःच करत आहेत. हे आमदार म्हणजे इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आमदार हिरामण खोसकर. हिरामण खोसकर हे विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालापासून चांगलेच चर्चेत आले. क्रॉस वोटिंग केल्याप्रकरणी पक्षाकडून हिरामण खोसकर यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र जरी पक्ष कारवाई करण्याच्या तयारीत असला तरी हिरामण खोसकर यांनीही पक्षाला हात दाखवण्याची तयारी केली आहे. तर पाहूयात नेमकं हे प्रकरण काय. नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान झालं. या निवडणुकीत 11 जागांवर 12 उमेदवार रिंगणात होते. परिणामी भाजप, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या आमदारांच्या मतांचा कोटा पूर्ण होऊन अनेक मतं शिल्लक राहत होती. त्यामुळे क्रॉस वोटिंग होण्याची शक्यता वर्तवली जात होती. अशात या निवडणुकीच्या अंती निकालावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिलेले शेकापचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला आणि या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून अतिरिक्त उमेदवार उतरवलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मिलिंद नार्वेकरांचा विजय झाला. परिणामी या निकालानंतर काँग्रेस पक्ष चांगलाच चर्चेत आलाय. कारण मतदानावेळी क्रॉस वोटिंग केल्याप्रकरणी काँग्रेसच्या 7 आमदारांवर पक्षश्रेष्ठींकडून कारवाई केली जाणार आहे. याबाबत पक्ष कठोर भूमिका घेणार आहे. 19 जुलैला पक्षाचे निरीक्षक वेणुगोपाल मुंबईत दाखल होणार आहे. पण आता प्रश्न निर्माण झालाय तो आमदार हिरामण खोसकर यांचा. कारण ज्या 7 आमदारांची नावं क्रॉस वोटिंग प्रकरणी समोर येत आहेत त्यामध्ये हिरामण खोसकर यांचंही नाव असल्याची माहिती मिळते. परंतु हिरामण खोसकर यांनी या आरोपांचे खंडन केलंय आणि पक्षाने दिलेल्या सूचनांचं पालन करत मतदान केल्याचं त्यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे आमदार हिरामण खोसकर यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी पाचारण करण्यात आले. या पार्श्वभूमीवर खोसकर देखील काहीसे आक्रमक झाले असून खोसकर हे आता काँग्रेसलाच हात दाखवण्याच्या विचारात दिसत आहेत. विशेष म्हणजे या सगळ्या आरोपांवर हिरामण खोसकर हे चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी स्पष्ट शब्दात काँग्रेसला घरचा आयरही दिलाय. पाहूयात काय म्हणालेत हिरामण खोसकर. जे काही आमदार फुटलेत त्या आमदारवर त्यांनी कारवाई करत ते कोणी बोलू शकत नाही. त्यांची ताकद नाही त्या आमदारांना बोलायला. परंतु माझ्यासारखा एक गरीब कार्यकर्ता नाना पटोले साहेब असतील, वरिष्ठ असतील, त्यांनी कुठेतरी हे थांबवलं पाहिजे. माझ्यावर कारवाई करायची जरूर करा, मला पक्षातून हकलपट्टी करा. परंतु पहिले मतदान चेक करा. माझं मतदान मराठीतून आहे, मराठीतून मतदान आहे. माझी मतची पहिली पसंती ही मिलिंद नार्वेकर साहेबांना आहे, दुसरी पसंती जयंत पाटील साहेबाला, तिसरी पसंती ही सतावताईला आहे. याच्यामध्ये कुठल्या कुठं निशाण्या पद्धतीनं त्यांनी जे काही पल्ल्यानं माझ्याकडून मतदान करून घेतलेलं आहे ते मतदान त्यांच्याकडे आहे. त्या पद्धतीनं मतदान नाही निघालं माझ्यावर कारवाई करावं. परंतु कुठेतरी बदनामी एखाद्या गरीब कार्यकर्त्याची करायची आणि जे वरिष्ठ चांगले आमदार फुटले त्यांना कुठेही बोलायचं नाही. माझी हात जाडून विनंती मीडियालासुद्धा आणि आमच्या पक्षाच्या वरिष्ठालासुद्धा, कुठेतरी बदनामी करून बदनामी थांबवली पाहिजे. याशिवाय आमदार खोसकर यांनी मतदारसंघातील आपल्या सहकाऱ्यांची व समर्थकांची संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. पक्षाकडून निलंबनाची कारवाई झाल्यास गप्प न बसण्याचं त्यांचं धोरण आहे. अशी कारवाई झाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करण्याचे अथवा अन्य मार्ग स्वीकारण्याचा पर्याय त्यांच्यापुढे असेल. तर आता आमदार हिरामण खोसकर यांच्या स्पष्टीकरणानंतरही त्यांच्यावर कारवाई होते का आणि कारवाई झाल्यास हिरामण खोसकर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच प्रकारच्या राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही mymahanagar.com लॉग इन करा. आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा. माय महानगर लाईव्ह या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.